द फेसबुक इफेक्ट या पुस्तकाचा मूळ लेखक आहे डेव्हिड कर्कपॅट्रिक आणि याचा अनुवाद केला आहे वर्षा वेलणकर यांनी. आपण या पुस्तकाचा परिचय या क्लिपमधून करून घेणार आहोत. आपल्यापैकी बहुसंख्य लोक फेसबुकचा वापर करतात. फेसबुकद्वारे अनेक जुने मित्र आपल्याला अचानक सापडतात, त्यांच्याबरोबर आपला संवाद नव्याने प्रस्थापित होतो, तर काही नवीन मित्र मिळतात आणि या माध्यमाद्वारे आपल्याला एकमेकांची ख्याली खुशाली, आपली मतं, आपण भेट दिलेली ठिकाणे यांची देवघेव होते. तर अशा या फेसबुकबाबत आपण या क्लिपद्वारे म्हणजेच त्याच्याबद्दल असलेल्या पुस्तकाच्या गोषवाऱ्यातून जाणून घेणार आहोत. हा मराठी अनुवाद आपल्यासमोर आणला आहे मेहता पब्लिशिंग हाऊसने. या पुस्तकाची प्रथमावृत्ती आली 31 ऑक्टोबर 2016 व याची किंमत आहे ₹395. पुस्तकांच्या पानांची संख्या आहे 394. पुस्तकाची विभागणी ही 18 प्रकरणांमध्ये झाली आहे. अनुवादिकेने मनोगतामध्ये म्हटलं आहे, पालक, समुपदेशक, शिक्षक यांची तक्रार असते की मुलं या सोशल नेटवर्किंगच्या आहारी गेली आहेत, पण त्याचबरोबर वर्षा वेलणकर यांनी हे तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग कसा बनलं आहे, शिक्षणाशिवाय व तंत्रज्ञान समजून न घेता तंत्रज्ञान वापरणं कसं चुकीचं आहे, जगातील 700 दशलक्ष लोक ही सेवा वापरतात, जगभरात विखुरलेल्या समविचारी लोकांना एका व्यासपीठावर आणून प्रत्येकाच्या मनातील प्रत्येक गोष्ट व्यक्त करणारा आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व स्वच्छ उभं राहण्यास मदत करणारा संवाद आहे, या सकारात्मक बाजूही मांडल्या आहेत. तरुणांनी हे पुस्तक ऑनलाईन जगातील सुरक्षेसाठी वाचावं. केवळ वयाच्या 27व्या वर्षी पहिल्या 10 श्रीमंत लोकांमध्ये मार्क झकरबर्गने स्थान कसं निर्माण केलं याकरता महत्त्वाकांक्षी आणि प्रतिभावान उद्योजकांनी हे पुस्तक वाचावं. 2004 साली हार्वर्डमध्ये फेसबुक अस्तित्वात आलं. डेव्हिड कर्कपॅट्रिकला मार्क झकरबर्ग जेव्हा भेटला तेव्हा झाडावर बसलेल्या पक्ष्यांचं चित्र असलेला टी शर्ट आणि जीन्स घालून तो आला होता. त्यामुळे हा 22 वर्षाचा मुलगा प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या कंपनीची CEO आहे हे मनाला पटवून घ्यायला डेव्हिड कर्कपॅट्रिकला थोडा वेळ लागला. कॅलिफोर्नियातील पालो अल्टोला 2000 व्यक्तींबरोबर काम करणाऱ्या फेसबुकची 2010 मधील उलाढाल $1 बिलियन होती. सुरुवातीला प्रत्येकी $1000 गुंतवणूक करून मार्क आणि त्याचा मित्र सॅव्हरिन एकत्र आले. सॅव्हरिनला विचारण्यापूर्वी मार्कने त्याचा मित्र जो ग्रीन यालाही गुंतवणुकीबाबत विचारलं होतं, मात्र त्याच्या प्राध्यापक वडिलांनी त्याला मार्कशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही अशी तंबी दिली होती. शिवाय मार्कची ही कल्पना त्यांनी उडवून लावली होती, ज्याला ते आज $1 बिलियन मिस्टेक असं म्हणतात. मार्कचे वडील दंतचिकित्सक तर आई मानसोपचार तज्ज्ञ आहे. मार्कला 3 बहिणी. थोरली बहीण रँडी फेसबुकच्या वितरण व जाहिरात विभागात वरिष्ठ पदावर आहे. फेसबुकच्या आधी कोर्स मॅच आणि फेस मॅच असे 2 प्रोग्रॅम मार्कने लिहिले होते. फेस मॅचसाठी मार्कने विद्यापीठाच्या प्रशासनातील दस्तऐवजातील फोटोंचा वापर केला होता. मार्क आपल्या उपयोगात येणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी संगणक हॅक करून मिळवायचा. एका मित्राचा विश्वासाने दिलेला लॉगिन त्याने वापरला होता. दुसऱ्या एका शाखेच्या संगणक खोलीला भोक पाडून संगणकाशी वायर जोडून आवश्यक माहिती मार्कनं काढून घेतल्याची चर्चा होती. आपण करतो ते योग्य नाही यामुळे तो अस्वस्थ झाला. नियमांचं उल्लंघन करणं हा त्याचा हेतू नसायचा, पण पुरता विचार न करता बेफिकीर वृत्तीमुळे तो बिनधास्त चुका करायचा. manage.com वरच्या आपल्या अकाउंटवरनं मार्कनं बुधवार 4 फेब्रुवारी 2004 द facebook.com साईटवर क्लिक करून ते वापरासाठी खुलं केलं. फक्त कुशाग्रता आणि महत्त्वाकांक्षा एवढ्या 2 बाबी ध्येयपूर्तीसाठी पुरेशा नसतात. नशीब वा नसणंही तितकंच महत्त्वाचं असतं असं मार्कचा मित्र मास्कोविट्स मानतो. आणि आज 2020 मध्ये आपण हे पाहतोच आहे की मार्क या 3ही बाबतीत अत्यंत वरच्या स्तरावर आहे. तर असा हा अगदी अल्प पुस्तकाचा परिचय. हे पुस्तक जरूर विकत घेऊन वाचा किंवा आपल्या जवळच्या लायब्ररीमधून घरी आणून वाचा. धन्यवाद.